बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात वेगवान घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र नरसिंह नामदेव येथे मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले व संत नामदेव महाराजांच्या मंदिरात नामदेवाच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले. या प्रसंगी हिंगोली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यात 2 दिवसाच्या खंडानंतर शुक्रवारी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. एका रुग्णाची उपचारानंतर सुट्टी करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग ओसरत चालला असून जिल्ह्यात फक्त 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण सेवा प्रतिष्ठान मुंबई व आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठान वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने 8 व 9 ऑगस्ट रोजी वसमत येथील मयूर मंगल कार्यालयात ज्येष्ठ नागरिक व कर्णबधीर बांधवांसाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत तपासणी करून श्रवण यंत्राचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित विभिन्न विभागाच्या आढावा बैठकीत शुक्रवारी 6 ऑगस्ट रोजी दिल्या. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बोरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. परभणीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे शुक्रवारी आगमन झाले. जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. पत्रकारांना राज्यपालांची भेट घेता आली नसल्याने पत्रकारात नाराजीचा सूर दिसून आला. लोकनेते विजय वाकोडे यांच्या 15 ऑगस्ट रोजी हरिप्रसाद मंगल कार्यालयात सकाळी 11:30 वाजता साजरा होणाऱ्या षष्ट्यादी सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सय्यद समी उर्फ माजूलाला, सभागृह नेता मनपा परभणी. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शुक्रवारी 4 वाजताच्या दरम्यान परभणीत दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे मंदिरास भेट देऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊन ते परभणीकडे रवाना झाले. 0 फाटामार्गे ते परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वैज्ञानिक भवन विश्रामगृहात दुपारी 4 वाजताच्या सुमारास पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी आचल गोयल, कुलगुरु डॉक्टर अशोक धवन, जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. परभणीच्या कृषी विद्यापीठ परिसरात पोहोचल्यावर राज्यपाल कोश्यारी यांना पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपाल यांनी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यपालांनी 1.5 तास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीनंतर राज्यपाल विश्रामगृहाकडे रवाना झाले. राज्यपाल आज परभणीत मुक्कामी असून उद्या दुपारपर्यंत त्यांच्या दौऱ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वसमत तालुक्यातील शिरड शहापूर येथील भारतीय स्टेट बँकच्या ATM मशीन पळवल्याची घटना शुक्रवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली आहे. या मशीन मध्ये 43 लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. वसमत ते औंढा मार्गावर शिरण शहापूर गावातील मुख्य रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेचे ATM आहे. गुरुवार 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बँकेच्या वतीने ATM मशीन मध्ये पैसे टाकण्यात आले होते. चोरट्यांनी त्याची पाळत ठेवून शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका टेम्पोच्या सहाय्याने चक्क ATM मशीनच उचलून नेली. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे API सुनील गोपिनवार, सविता गोधनकर, LBC पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांना शिरड शहापूर जवळील वांगी पाटी जवळच ATM मशीन वरील फायबरचे कव्हर रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याचे आढळून आले. चीफ ब्युरो नवीद अहमद, PBN7 न्यूज, हिंगोली.
सेलू येथील उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या लाच प्रकरणानंतर अपघात प्रकरणात खुनाच्या कलमाची वाढ करण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी अद्याप 4 आरोपींना अटक केली आहे। बुधवारी 3 आरोपींना अटक करून रात्री उशिरा न्यायालयासमोर हजर करण्यात आले। न्यायालयाने 3 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे। आतापर्यंत या प्रकरणात 4 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। सेलू येथील एका अपघात प्रकरणानंतर सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करून क्लीन चिट देण्याकरिता सेलूचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल यांनी 10 लाख रुपयाची लाच स्वीकारली। या प्रकरणात मुंबईच्या अँटी करप्शन ब्युरोने सेलूचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाल व पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांना ताब्यात घेतले होते। त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला। यानंतर पोलीस अधीक्षक जयंत बिन्ना यांनी या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमंत दत्त यांच्याकडे दिला। शनिवारी या प्रकरणी एक आरोपी अटक करण्यात आली होती। त्या 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली होती। त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी सेलू शहरातील 2 व मोरेगाव येथील 1 अशा 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली। त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे। या प्रकरणात खुनाची कलम वाढवल्यानंतर पोलिसांच्या वतीने तपास सुरू आहे। मात्र या प्रकरणी कमालीची उत्तरता पोलिसांकडून पाळण्यात येत आहे। पोलिसांकडून या संबंधी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती माध्यमांना दिली जात नाही। आरोपींनाही न्यायालयात रात्री उशिरा हजर केल्या जात आहे, त्यामुळे न्यायालयानेही नाराजगी दर्शवली आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी एका पोलीस निरीक्षकास निलंबित केल्याचे वृत्त आहे, परंतु त्या संबंधीही माहिती अद्याप माध्यमांना देण्यात आलेली नाही। समोर शुक्रवारी मागील 5 महिन्यांचे थकित वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी आशा वर्कर्स यांनी धरणे आंदोलन केले। संघटनेचे अध्यक्ष मुंजाजी बुरुड यांच्या नेतृत्वात आशा वर्कर्स यांचे मागील 5 महिन्यांचे थकित वेतन अदा करण्यासाठी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलक आशा वर्कर्स यांनी या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। आंदोलनात मोठ्या संख्येने आशा वर्कर्स सहभागी झाल्या होत्या। पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या सून प्रेरणा वरपुडकर यांच्या हस्ते किंवा त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासकीय अनुदान धान्य किंवा आर्थिक मदतीच्या वाटपावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत। त्यामुळे राज्य पातळीवरील महाविकास आघाडीच्या परभणी जिल्ह्यातील 2 नेत्यातील वाद समोर आला आहे। या प्रकरणी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी जिल्हाधिकारी आचल गोयल यांना एक निवेदन देऊन पाथरी मतदारसंघात पूरग्रस्त व नैसर्गिक आपत्तीग्रस्त व्यक्तींना आर्थिक मदत वाटपात प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप केला आहे। आमदार वरपुडकर यांच्या अनुपस्थितीत आपल्या हाताने वाटप होणे अपेक्षित असताना अधिकारी नियमांचा भंग करत प्रेरणा वरपुडकर यांच्या हस्ते वाटप करत असल्याच्या नियमांचा भंग करत आहे। या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी आमदार दुर्रानी यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे। आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।